मित्रांनो, आज आम्ही आलोत महाजी शिंदे छत्री येथे. थोडी हिस्टॉरिकल प्लेस आहे आपल्या पुण्यातली, म्हणजे छोटे छोटे खूप इष्ट आहेत पुण्यातलं, त्यातलीच एक प्लेस आहे ही. इथे तिकीट 10 रुपये आहे. चला मग आपण आतमध्ये जातो आहेत आणि आतमधले तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स आणि प्लेस नक्की दाखवू आम्ही. पुण्याला जसे शिक्षणाचे माहेरघर म्हणतात, तसे पुण्याला आपल्या हिस्टोरिकल गोष्टींचा पण वारसा लाभलेला आहे. तर असे खूप सारे हिस्टोरिकल प्लेसेस आहेत पुण्यामध्ये जे बऱ्यापैकी लोकांना माहीत नाहीत. तर असंच मी काल असं सर्चला बसलं होते सर्च करायला, तर एक प्लेस भेटला मला पुण्यामध्ये महाजी शिंदे छत्री म्हणून. तर मला इथं यायच्या आधी मला पण माहीत नव्हतं की हे नेमकं काय आहे. तर मी आज इथं आले आहे, सांगते तुम्हाला हे काय. महाजी शिंदे यांचं हिस्ट्री असं आहे की जेव्हा पाणिपतचं 3रं युद्ध झालं तर त्यांनी मराठी साम्राज्याला खूप उभारी दिली होती. तर कित्येक मराठी इंग्रज युद्धामध्ये त्यांनी मराठींना विजय मिळून पण दिला होता. तर महादेव शिंदे छत्री म्हणजे तर हे स्मारक असं आहे. हे स्मारक नाही, ॲक्च्युली हे इथं मंदिर आहे, जुनं मंदिर महादेवाचं. हे स्मारक शेजारी आहे, मी तुम्हाला नंतर न दाखवते. तर या मंदिराची वास्तू तुम्ही बघू शकता महादेव, आणि तिथं सगळं त्यांचा फोटो आहे. हे सर्व फोटो महाजी शिंदे यांच्या वंशजांचे आहेत, म्हणजे पूर्वजांचे सगळ्यांचे फोटो तिथे लावलेले आहेत. मंदिराच्या राईट साईडला ही महाजी शिंदे यांची समाधी आहे. मंदिराच्या खिडक्यांवर खूप सुंदर प्रकारे नक्षीकाम केलेले आहेत आणि हे काचेच्या खिडक्या राजस्थानी पद्धतीने बनवलेल्या आहेत. त्यानंतर मंदिराच्या एका बाजूला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.